डावटाला गेला, त्याने अस्ताना असा धरला, बदलत बांधला, अंगदाच्या पाण्यावरती खेळणं म्हणून बांधला, अंगदाचे मुठ रिजवी रावणाच्या मुखात अंगदाला नगमी त्याच्या तोंडामध्ये केली होती। एवढी पराक्रमी ही वानर आहेत, एक वानर एवढी पराक्रमी आहेत, यांची संख्या आहे 18 पद्म। मग माझा अस्ताना आता पौलस्ती त्या वालीकडे गेला, त्यांना रिक्वेस्ट केली, माझं नेतृत्व चुकलंय, माझा मला परत दे। त्यावेळेस त्या पौलस्तीच्या आग्रहा खातर वालीला माझा बाप अस्ताना परत दिला। आता विचार अस्ताना इंद्रजित करतोय, वालीची रिक्वेस्ट केली की आमच्या मुलाचं चुकलंय, रावणाचं चुकलंय, तो अस्ताना परत द्या। त्यावेळेस अस्ताना वालीनं काय केलं, त्याची अस्ताना दाढ्या मिश्र काढल्या, त्याला अस्ताना पाच पाच काढलं आणि त्रिपुरात फेकून दिला। कुठनं? त्या किस्कित्यातून अस्ताना फेकून दिला। सगळ्या वानरांनी तिची विटंबना केली, एवढी पराक्रमी असणारे ती वानर आहेत। आणि ह्या जर हनुमंतानं मला जर त्या वानरांकडे घेऊन गेली, जी अवस्था माझ्या बापाची झाली, जी अवस्था माझ्या बापाची झाली, तीच अवस्था माझी सुद्धा व्हायला उशीर लागणार नाही। काय मी करू? इंद्रजित मनामध्ये विचार करतोय, आवरायचं कुणी, यांना सावरायचं कुणी, कशा पद्धतीने ही लंका वाचवायची, काय करावं काय नाही, अशी अवस्था इंद्रजिताची मनामध्ये झाली। माझं धरण नेलं पाठी, माझी होईनाशीच गोष्टी, वानर ना टोपे जगाजटी, उच्च पाठी पुरविली। एवढी अवस्था जर माझ्या बापाची होत असेल आणि जर त्याच वानरांनी जर मला घेऊन त्या रामचंद्रांच्या पुढे स्वाधीन केलं, त्या वानरामध्ये नेऊन जर मला टाकलं, तर माझी जी अवस्था असणारी तशी झाल्याशिवाय राहणार नाही। शेपटी एका बाजूला त्रास देतीय, तो असताना त्रास मला सहन होत नाही। याच्यापेक्षा मी मरण आनंदाने नक्की असताना स्वीकारेल, पण हा अपमान मला सहन होणार नाही। इंद्रजित मनामध्ये विचार करतोय,